नमस्कार शेतकरी बंधून माझं नाव मिलिंद प्रकाशराव कुलकर्णी माझी शेती सांभारवाडी तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद येथे आहे आणि हा जो तुम्ही प्लॉट बघत आहात हा अतिशय गुणकारी व दुर्लक्षित असलेला रानभाजी कर्टुलेचा आहे माझा तीन चार वर्षापासून या भाजीबद्दल अभ्यास चालू होता आणि खूपच चांगला दर मिळूनही आत व्यावसायिकीकरण न झालेली ही भाजी मला खूप आवडली होती आणि याचा अभ्यास करत असताना मला लक्षात आलं की जी पण आपली गावरान किंवा रानावनात दाढणारी जी रोपं आहेत तर ती आपल्याला व्यावसायिक लागवडीसाठी परवडणं थोडंसं योग्य वाटलं नाही म्हणून मग मी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर रिसर्च म्हणजे आय आय एच आर यांनी विकसित केलेली अर्खा भारत या जातीची निवड केली ज्याची मला इंटरनेटवरून माहिती मिळाली त्याचे कंद आणून त्याच्यापासून मी रोपं तयार केली व नव्वद टक्के मादी व दहा टक्के नर याप्रमाणे त्याची मी लागवड केली दहा गुंठे क्षेत्रामध्ये याचं तुम्ही जसं बघत आहात साधारणतः दोन सरीमध्ये पाच फूट अंतर आहे आणि दोन रोपांमध्ये साडेसात फूट अंतर ठेवलेलं आहे तीनशे रोपं आपली हे दहा गुंठ्यामध्ये आहेत लागवड केल्यानंतर फेब्रुवारीमध्ये साधारणतः सव्वा दोन महिन्यामध्ये म्हणजे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून याचं उत्पादन सुरू होतं त्यावेळेस मादी फुलाला या प्रकारची फुलं येतात मादी वेलाला त्याच्या मागच्या बाजूला ही गाठ येते याच्यावरून हे मादी फूल आणि नर फूल जे आहे त्याला मागच्या बाजूने हे असं आवरण असतं हे नर आणि मादी फुलाची ओळख आहे याचं आपण नव्वद आणि दहा टक्के या प्रमाणात लागवड केल्यानंतर साधारणतः साडेतीन ते चार किलोग्रॅम प्रतिवर्ष प्रतिवेल आपल्याला उत्पादन मिळतं स्थानिक जातीचं मी अभ्यास करताना लक्षात आलं की त्याचं साधारणतः बारा चौदा ग्रॅम हे एका फळाचं वजन असतं व त्याचं लागवड बियापासून केल्यानंतर त्याचे एक तर उगुण क्षमता कमी असते त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये आपल्याला साधारणतः उगून आलेल्या रोपांमध्ये साठ ते सत्तर टक्के नर निघतात आपल्याला जे व्यावसायिक लागवडीसाठी नव्वद टक्के मादी आणि दहा टक्के नर पाहिजे ते प्रमाण आपल्याला जे रानवणातले आढळणारे कर्टुले आहेत त्याची लागवड करताना ते आपल्याला आढळत नाही मग पहिले दोन वर्ष आपले ते प्रमाण योग्य राखण्यातच आपलं बराचसा वेळ आणि उत्साह संपून जातो आणि साधारणतः ऐंशी नव्वद फळं टापण एका पारड्यात टाकल्यानंतर एक किलोचं माप भरतं आणि त्याच्या साधारणतः दोन सव्वा दोन महिन्यापर्यंत त्याचा हंगाम चालतो एका वेलापासून साधारणतः आपल्याला एक किलोपर्यंत वेळ रोपं हे त्याचे फळं मिळू शकतात आणि त्याच्या कम्पॅरिझनमध्ये किंवा तुलनेमध्ये ज्यावेळेस ही आरका भारत व्हरायटी मी निवडली त्याचं साधारणतः ऐंशी ते एकशे वीस ग्रॅमच्या आसपास फळ आहे आणि साधारणतः साडेतीन चार किलोपर्यंत आपल्याला याच्यापासून उत्पन्न मिळू शकतं याच्यात आपल्याला उत्पन्न वाढवण्यासाठी जर आपण मॅन्युअल पॉलिनेशन म्हणजे हाताने जर परागी भवन सकाळी कोवळ्या उन्हामध्ये करू शकलो तर प्रत्येक फुलापासून फळं फुला निर्मिती होते व साधारणतः बारा ते पंधरा किलोपर्यंत आपल्याला एका वेलापासून सहा ते सात महिन्याच्या कालावधीमध्ये मिळू शकतो म्हणजे एकरी आपण बाराशे रोपं जर लावली तर त्यापैकी एक हजार ऐंशी आपली रोपं जी आहेत ही मादीची असणार आहेत म्हणजे साधारणतः बारा ते पंधरा टनापर्यंत उत्पन्न ही या जातीचं आपल्याला मिळू शकतं आणि त्याच्यापासून आपल्याला खूप चांगला भरघोस नफा मिळू शकतो त्वचा जाड असल्या कारणाने लाभच्या प्रवासासाठी ही व्हरायटी खूप चांगली आहे बिया पातळ आणि अतिशय नरम असतात त्याच्यामुळे बिया न काढतासुद्धा याचं भाजी केली जाऊ शकते याच्या व्यतिरिक्त प्रोसेसिंग याचं खूप चांगलं फायदेशीर ठरू शकतं प्रोसेसिंगसाठी ही व्हरायटी खूप चांगली आहे म्हणजे जसं लोणचं आहे किंवा याचे काप तयार करून जर ते आपण वाळवून ठेवले वेफर्स टाईपमध्ये तर त्यालाही परदेशामध्ये चांगली मागणी आहे या भाजीला बाहेर बऱ्याच ठिकाणी चांगली मागणी असल्यामुळे आपण दीड ते दोन हजार रुपये किलोपर्यंत याला बाहेरसुद्धा चांगला दर मिळतो तर तेसुद्धा आपण मार्केटचा अभ्यास करून तिथेही आपण बाहेर माल पाठवला तर त्याच्यातून चांगलं उत्पन्न आपल्याला मिळू शकतं बाकी इथं था स्थानिक भागामध्ये आपल्याला याचा शेतकऱ्याला शंभर ते दीडशे रुपये प्रति किलो असा दर मिळू शकतो पॉलिनेशनसाठी आपल्याला साधारणतः एक जोडी एका एकरला दीड ते दोन तासामध्ये पॉलिनेशन करू शकते त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की जितके पण नर वेलाला आलेली ही फुलं आहेत ही सगळी फुलं तोडून घ्यायची आहेत सकाळी कोवळ्या उन्हामध्ये त्याचं फक्त आपल्याला पाकळ्या मागच्या बाजूला घेऊन टाकायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये हा जो नारंगी रंगाचा जो पावडरचा एक थर दिसतो आहे हा जो थर आहे फक्त आपल्याला हा थर हे जे मादी फूल आहे या मादी फुलावर फक्त एकदा स्पर्श करायचा आहे स्त्री केसरावरती साधारणतः हे एक नराचं फूल आपण तीन ते चार मादी फुलांसाठी वापरू शकतो या प्रकारे पॉलिनेशन केल्यानंतर पॉलिनेशनच्या दिव्या दिस दिवसापासून साधारणतः बाराव्या दिवशी ही मागची गाठ जी आहे ही साधारणतः आपली या आकारामध्ये येऊन साधारणतः शंभर एकशे वीस ग्रॅमपर्यंतचं आपलं फळ बाराव्या दिवशी तयार होतं म्हणजे आज समजा आपण पाचशे फुलांचं पॉलिनेशन केलेलं आहे परागी भवन केलेलं आहे तर बाराव्या दिवशी आपलं पन्नास किलो माल तयार असणार आहे मार्केटला पाठवायला या अर्का भारत जातीचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्याला याची व्यावसायिक लागवड करत असताना याचे जे कंद आहेत या कंदापासून आपण रोपं तयार करू शकतो रोपं तयार करताना मादी कंदांपासून तयार केलेले रोपं जे आहेत ते मादीचं तयार होतात आणि नरकंदापासून तयार केलेले रोपं हे नरच तयार होतात साधारणतः याचं आपण जानेवारीमध्ये संक्रांतीनंतर कंद याचे जमिनीतून खोदून याचे बटाट्यासारखे काप साधारणतः पंचवीस ग्रॅमचे तयार केले तर साठ ते सत्तर टक्क्यापर्यंत आपल्याला एक ते सव्वा महिन्यामध्ये रोपं तयार मिळतात म्हणजे शंभर रोपांपैकी एक पासष्ट सत्तर रोपं आपले तयार होतात याप्रमाणे आपण एका किलोपासून साधारणतः चाळीस किलोपर्यंत रोपं त्या चाळीस रोपांपर्यंत तयार करू शकतो त्याच्यापैकी साधारणतः तीस एक रोपं तरी आपले महिना सव्वा महिन्यात तयार होतात लागवडी योग्य हो या पिकाची आपण लागवड करताना फेब्रुवारी महिन्यामध्ये करतो त्याच्यामुळे आपल्याला पाऊस पडेपर्यंतच्या चार महिन्यामध्ये याला पाण्याचा जो वापर आहे तो आपण ठिबकच्या माध्यमातून केला होता आणि सुरुवातीला फक्त शेणखत दोन ट्रॉल्या आपण दहा गुंठ्यामध्ये दिलं होतं त्याच्या व्यतिरिक्त बेसल डोसमध्ये कुठलंही रासायनिक खत वापरलं नाही आणि नंतर पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार आपण मग वेगवेगळे जे पाण्यामध्ये विरगणारी खतं जी आहेत त्याचा वापर केला जसं एकोणावीस एकोणावीस नंतर झिरो बावन्न चौतीस झिरो झिरो पन्नास त्याच्यासोबत मॅग्नेशियम आणि कॅल्शियमचा पण आपण वापर केला याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही फारसा खर्च या पिकाला आलेला नाही खताच्या व्यवस्थापनासाठी त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला याच्यामध्ये रो किडीचं प्रमाणामध्ये फक्त एकच थोडा त्रास जाणवला तो म्हणजे फळमाशीचा आणि आपण फळमाशीचे जे सापळे मिळतात कृषी स केंद्रामध्ये तर ते आपण साधारणतः आठ सापळे याच्यामध्ये लावले होते साधारणतः पन्ना पन्नास ते साठ फळमाशा रोज एका सापळ्यामध्ये अडकत होत्या आणि फळमाशीमुळे जे फळं खराब व्हायचं जे प्रमाण होतं ते जवळजवळ संपल्यात होतं फेब्रुवारीमध्ये पाच फूट बाय साडेसात फूटवर लागवड केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की सव्वा दोन महिन्यामध्ये सुरू होणारा माल जो आहे हा पुढचे सहा ते सात महिने आपल्याला सतत उत्पादन देत राहतो म्हणजे मार्केटमध्ये माल येणे आणि कमी होणे याची जी वेगळ्या अवस्थेमध्ये आपल्याला जो कमी जास्त मिळणारा दर आहे त्याच्यामधले एव्हरेज किंवा साधारणतः जे आपल्याला एक दर मिळतो तो शंभर रुपयाच्या पुढे असतो आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं असं वैशिष्ट्य आहे की सहा महिने सात महिने माल चालतोच आहे आणि तेच स्थानिक जात आपण ज्यावेळेस निवडू त्यावेळेस बियांपासून आपण ज्यावेळेस प्रोपोगेशन किंवा रोपं तयार करतो तर दहापैकी चार बिया उगवून येतात आणि त्यापैकी तीन हे नर असतात आणि एक मादी असते आणि पहिले दोन वर्ष आपले फक्त हे नर आणि मादीचं प्रमाण योग्य राखण्यात निघून जातात याच्यामध्ये आपला बराचसा वेळ बरेचसे श्रम आणि बराचसा खर्च आणि त्याच्यासोबतच उत्साहसुद्धा खूप गळून जातो त्याचं नुकसान होतं त्याच्यामुळे लागवड करताना या आर्का भारत या अतिशय चांगल्या व्हरायटीची तुम्ही करावी आणि यासाठी जर कुठलेही मार्गदर्शन जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कधीही संपर्क करू शकता याची विक्री करताना मी औरंगाबादला सोशल मीडिया म्हणजे आपल्याला फेसबुक व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या ठिकाणी मार्क मार्केटमध्ये मेसेजेस वगैरे पाठवून याचं मी भरपूर मार्केटिंग केलं याचे भाजीचे फायदे याचे औषधी गुणधर्म हे सगळ्याची माहिती दिल्यानंतर मला अनेक वेगळ्या ठिकाणहून लोकांचे फोन आले आणि एक एक व्यक्ती दोन दोन पाच पाच किलो भाजी घेऊन जात होता आणि माझं साधारणतः एक साडे सोळाशे किलो माल मी दोनशे रुपये किलोप्रमाणे मागच्या सहा महिन्यात विकलेला आहे त्याच्यापासून मला बऱ्यापैकी चांगला फायदा झालेला आहे आणि यावर्षी मला आता वाढीव उत्पन्नाची अपेक्षा आहे हे कंदवर्गीय पीक असल्यामुळे जसं जसं दरवर्षी कंदाची खाली साईज वाढेल जसा आकार वाढत जाईल जसं वजन वाढत जाईल त्याच्यामध्ये जे अन्नद्रव्याचा साठा असतो तो वाढत जातो त्याच्यामुळे पहिल्या वर्षापेक्षा दुसऱ्या वर्षी दुसऱ्या वर्षापेक्षा वर्षा तिसऱ्या वर्षी असं दरवर्षी आपल्याला उत्पादन वाढत जातं फळाचा आकार आणि त्याची चव हो किंवा एकंदरीतच गुणवत्तेमध्ये त्याच्यात खूप चांगला फरक पडतो आणि तुम्हाला जर या अर्का भारतची लागवड करायची असेल तर तुम्ही याचं आय आय एच आर यांची जी बेंगलोरची संस्था आहे त्यांच्याकडूनही तुम्ही रोपं घेऊन येऊ शकता किंवा जर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही माझ्या या प्लॉटला भेट देऊन किंवा मला संपर्क साधूनसुद्धा याचे कंद किंवा कंदांपासून तयार केलेले रोपं उपलब्ध करून देऊ शकता